नमस्कार मित्रांनो, आपल्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम असेल, जिव्हाळा असेल, आपुलकी असेल, तर हे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी ही प्रत्येक गोष्टीमधून व्यक्त होत असते. हे सांगण्याचं कारण म्हणजे, आज माझी कन्या कुमारी भक्ती हिने, तिला कोणीही सांगितलं नाही तरीही तिने तिच्या मनाने या आमच्या घरातील देवघरासमोर जी रांगोळी काढलेली आहे, तिच्या छोट्या बहिणीने ती रांगोळी काढली होती, परंतु तिने तिच्या मनामध्ये काय भावना तयार झाली ती जाणे. तिने या रांगोळीमध्ये तिचे स्वर्गीय आजोबा, की ज्यांचं नाव होतं सुदाम, म्हणजे माझे वडील, तर तिने ह्या रांगोळीमध्ये त्यांचं नाव तयार केलेलं आहे, सुदाम देव आशीर्वाद म्हणून. आणि तिने गुपचूपच ही रांगोळी काढून आम्हाला दाखवली, आणि खरोखरच आम्हाला देखील तिच्या या कल्पनेचं कौतुक वाटलं. आणि म्हणूनच आपण म्हणतो की आत आपल्या अंतरामध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपोआपच बाहेर उमटल्याशिवाय राहत नाहीत. त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. हा अनुभव आपल्याला शेअर करावा वाटला म्हणून हा छोटासा व्हिडिओ आपल्याला सादर करत आहे. व्हिडिओला जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह.